Example number 4. If the rational numbers 2 upon 5, 5 upon 8, 4 upon 7 and 7 upon 10 are arranged in descending order, what will be the square of the second last fractions? Option number 1, 4 upon 25. Option 2, 16 upon 49. Option 3, 49 upon 100. Option 4, 25 upon 64. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे रॅशनल नंबर दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण काय करणार आहे रीराइट करणार आहे. तर बघा या ठिकाणी पहिला रॅशनल नंबर दिलेला आपल्याला 2 अपॉन 5, नंतर 5 अपॉन 8, त्यानंतर दिलेला आहे 4 अपॉन 7 आणि 7 अपॉन 10. विद्यार्थी मित्रांनो या सर्व रॅशनल नंबरचं जर आपण ऑब्झर्व केलं तर 2 आणि 5 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, न्यूमरेटर पेक्षा डिनोमिनेटर 3 ने ग्रेटर साइन. तर 5 आणि 8 यामध्ये 3 चा डिफरन्स आहे, 4 आणि 7 यामध्ये सुद्धा 3 चा डिफरन्स आहे आणि 7 अँड 10 यामध्ये सुद्धा कितीचा 3 चा डिफरन्स आहे. तर बघा अशी एक्झाम्पल सोडत असताना आपल्याला काय करायचं, ज्याचा न्युमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये डिफरन्स जो आहे तो जर सेम असेल तिथं आपल्याला म्हणता येईल डिनोमिनेटर इज ग्रेटर दॅन न्युमरेटर बाय 3. डिनोमिनेटर हा न्युमरेटर पेक्षा कितीने 3 ने जास्त आहे आणि या ठिकाणी इन दिस केस द ग्रेटर द न्युमरेटर ग्रेटर द नंबर. या ठिकाणी ज्याचा न्युमरेटर ग्रेटर आहे तो जो रॅशनल नंबर आहे तो काय ग्रेटर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात ग्रेटर न्युमरेटर कोणता आहे तर 7 अपॉन 10, म्हणजे हा नंबर काय बिगर आहे ग्रेटर आहे त्याच्यापेक्षा 5 अपॉन 8 पेक्षा. 5 अपॉन 8 ग्रेटर आहे 4 अपॉन 7 पेक्षा आणि 4 अपॉन 7 ग्रेटर आहे 2 अपॉन 5 पेक्षा. बघा ही एकदम सिम्पलेस्ट ट्रिक आहे, या ट्रिकच्या मदतीने आपण सहज एक्झाम्पल हे सोडवता येईल. त्या ठिकाणी बघा नंतर पुढे विचारला व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ द सेकंड लास्ट फ्रॅक्शन. तर सेकंड लास्ट फ्रॅक्शन म्हणजे हा फर्स्ट आणि दिस वन इज द सेकंड. तर सेकंड लास्ट फ्रॅक्शन आहे 4 अपॉन 7 आता सेकंड लास्ट, सेकंड लास्ट आणि याचा स्क्वेअर करायचा आपल्याला स्क्वेअर ऑफ सेकंड लास्ट. तर स्क्वेअर केला तर 4 चा स्क्वेअर येते 16 आणि 7 चा येते 49. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल ऑप्शन नंबर 2. तर या ठिकाणी दिस इज सेकंड अल्टरनेटिव्ह, दिस इज सेकंड अल्टरनेटिव्ह आणि ऑप्शन मिळेल ऑप्शन नंबर 2 16 अपॉन 49 इज करेक्ट. मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये डिनोमिनेटर आणि न्युमरेटर फक्त ऑब्झर्व करायचं, यामध्ये जर डिफरन्स सेम असेल तर ज्याचा न्युमरेटर ग्रेटर असेल तो नंबर काय असेल बिगर असेल म्हणजे ग्रेटर असेल. या ठिकाणी 7 अपॉन 10 म्हणजे 7 चा न्युमरेटर सर्वात इतर न्युमरेटर पेक्षा काय बिगर आहे म्हणून 7 काय बिगर नंबर आहे. त्यानंतर 5 अपॉन 8, 5 अपॉन 8 हा बिगर आहे 4 अपॉन 7 आणि 4 अपॉन 7 हा बिगर आहे 2 अपॉन 5 आणि सेकंड लास्ट पोझिशन मध्ये येते 4 अपॉन 7 म्हणजे 4 अपॉन 7 चा स्क्वेअर घेतला आपण 4 चा स्क्वेअर येते 16 आणि 7 चा स्क्वेअर येते 49. आणि ऑप्शन मध्ये जर चेक केलं तर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे 16 अपॉन 49 म्हणून याचा आन्सर आहे 16 अपॉन 49.